वसई विरार महापालिका आयुक्त गंगाधरन डी यांनी भेट नाकारल्यानं मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हो, यांनी आयुक्तांच्या कॅबिनला आयसोलेशन केंद्रातील लोकांची होणाऱ्या गैरसोयीचं पत्रक चिकटवून राडा केला वसई विरार इंडस्ट्रीजमधील आयसोलेशन केंद्रात कोरोनाबाधित रुग्णांचा हाल होत असल्यानं स्वतः रुग्णांचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत या व्हिडिओची दखल घेऊन अविनाश जाधव हो, आज वसई विरार महापालिकेत आयुक्ताला जाब विचारण्यासाठी आले असता त्यांना भेट नाकारल्यानं जाधव हो यांनी राडा केला तसंच या आयुक्त मनमानी करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे वसई विरार मध्ये जे कोविड सेंटर आहेत त्यांची अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि एवढी वाईट परिस्थिती आहे की लोक आता तिथे रडत रडत आम्हाला कॉल करत आहेत व्हिडिओ करतात मागचे चार दिवस सातत्याने हे सगळं सुरू आहे हजारो लोकं कोविड सेंटरमध्ये भरलेली आहेत परंतु त्यांना आज आजचं सांगतो आज दुपारी साडेबारा पावणे एक वाजेपर्यंत नाश्ता केला नव्हता बाथरूम साफ नाही आहेत पाणी नाही आहे एवढ्या सगळ्या जर सुविधांचा दुराभाव असेल तर मग आयुक्त करतायत काय असा प्रश्न आयुक्तांना आम्ही विचारायला आलो होतो आयुक्त अतिशय रोगंट आहेत त्यांना ह्या सगळ्याशी कुठलंही घेणं देणं नाही आहे हा माणूस वसई विरार शहराची वाट लावेल यांची तात्काळ बदली झाली पाहिजे अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आज काय गोंधळ काय माझं माल मला माझा जे काय आम्ही ते फोटो घेऊन आलो होतो तिथल्या परिस्थितीचे की बाबा आयुक्त साहेब डोळ्याने बघा म्हणजे आम्ही जर बोलत असेल तर ते थे खोटे असेल म्हणून आम्ही फोटो घेऊन आलो होतो तर ते काय आम्हाला भेटायलाच तयार नाहीत तर अशा परिस्थितीत ते ज्या केबिनमध्ये बसलेले त्या केबिनच्या दरवाजावर आम्ही ते सगळे फोटो लावले आणि त्यांना म्हटलं कमीत कमी आता बाहेर येऊन बघा ही परिस्थिती काय आहे सो त्याने आम्हाला भेटायला वेळ दिली नाही आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो त्यांना भेटण्यासाठी की बाबा वसई विरारची परिस्थिती खूप गंभीर होत चालली आहे तुम्ही लक्ष द्या परंतु हा माणूस स्वतःच्या ॲटिट्यूडमध्ये वसई विरार शहराची पूर्ण वाट लावायच्या तयारीत आहे इथल्या कुठल्याही पक्षाला तुम्ही विचारा सर्व पक्ष या आयुक्तावर नाराज आहेत